अखिल महाराष्ट्र मुख्याध्यापक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 27 डिसेंबर दुपारी 12 वाजता मुख्याध्यापकांचा महामोर्चा नागपुरात विधान भवनावर धडकणार आहे। याबाबतच बोलण्यासाठी आमच्या सोबत मुख्याध्यापक संघाचे सदस्य आहेत। साहेब काय नाव आहे तुमचं? मी शत्रुघ्न बिरकड, अध्यक्ष विदर्भ मुख्याध्यापक संघ। काय सांगाल तुमच्या, कुठल्या मागण्या घेऊन तुम्ही विधान भवनावर धडकणार आहात? गेल्या अनेक दिवसापासून माध्यमिक शाळा मुख्याध्यापक आणि शिक्षकांच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत आणि अनेक वेळा संप आंदोलन मोर्चे काढून देखील त्या समस्यांना शासनाने वाचा फोडली नाही आणि म्हणून आम्ही शेवटी नाईलाजास्तव तो 27 डिसेंबरला यशवंत स्टेडियम नागपूर येथून विधान भवनावर हा भव्य मोर्चा काढत आहोत आणि यामध्ये अनेक समस्या ज्या मुख्याध्यापकांच्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवावे या दृष्टिकोनातून हा आमचा मोर्चा आहे। एकूण म्हटलं तर प्रमुख मागण्या काय असणार आहे आणि किती जिल्ह्यातील लोक या मोर्चामध्ये सामील होणार आहेत? इथे राज्यातनं मुख्याध्यापक आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहे आणि विदर्भातले सर्वात जास्त मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहणार आहेत। एकूण प्रमुख मागण्यापैकी मागण्या कोणत्या आहेत तुमच्या? एक म्हणजे शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जावी, कारण 2013 पासून शिक्षक भरती नसल्यामुळे बऱ्याच शाळांमध्ये शिक्षकांची गरज आहे। बऱ्याच ठिकाणी महत्त्वाचे विषय असताना ते शिकवल्या जात नाही आहेत किंवा याकडे दुर्लक्ष होत आहे शासनाचं, त्यामुळे शिक्षक भरती अत्यंत गरजेची आहे। शिक्षकेतर कर्मचारी जे आहे 1998 पासून शिक्षकेतर आकृतीबंद, अजूनही तो त्याचं जे भिजत गोंगडं पडलेलं आहे ते कुठेतरी तो निर्णय लागावा आणि शिक्षकेतरांची भरती शाळेमध्ये व्हावी ही म्हणजे सर्वांची म्हणजे गरज आहे, शाळेची गरज आहे। नंतर जुनी पेन्शन योजनेचा महत्त्वाचा मुद्दा आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी नियुक्त आहेत पण त्यांना जुनी पेन्शन योजनेचा अजूनही त्यांना लाभ दिला गेलेला नाही आहे, बरेच सेवानिवृत्त होत आहे त्यामध्ये आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी ते कार्यरत असताना सुद्धा ती दिली जात नाही आहे। तसंच 1 नोव्हेंबर 2005 नंतर जे काही नियुक्त कर्मचारी आहे त्यांना सुद्धा ही पेन्शन योजना मिळायला पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे, तो त्याला घेऊन आम्ही हे आंदोलन उभारलेलं आहे। नंतर शाळा अनुदानाचा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की आता त्यांनी निधी तर मंजूर केला पण अजूनही शासन निर्णय दिलेला नाही आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की ते त्रुटीपूर्तता त्यावेळेस यांच्याच कार्यालयीन काही बाबीमुळे ती राहिलेली होती पण त्यांनाही सुद्धा त्या ज्या टप्प्यामध्ये आहे त्यामध्ये प्रचलित नियमानुसार त्यांना अनुदान उपलब्ध करावं ह्याही मागणी आमची महत्त्वाची याच्यामध्ये राहणार आहे। तसेच आदिवासी क्षेत्रामध्ये जे आहेत शिक्षक लोक त्यामध्ये नो वर्क नो पेचा जी आर आहे, एखादी शाळा जर बंद पडली किंवा त्यामध्ये जर शिक्षक अतिरिक्त झाला असेल तर त्याला त्या कालावधीतलं वेतन मिळत नाही, तो नो वर्क नो पेचा शासन निर्णयसुद्धा रद्द करणे फार महत्त्वाचं राहणार आहे। विमा कवच वगैरे जे आहे CBSE सारख्या शाळा आहे, नंतर आपल्या ज्या काही शाळा आहेत ICSE बोर्डाच्या असो किंवा गव्हर्नमेंटच्या आहेत त्या विना अनुदानावर आहेत किंवा कायम अनुदानावर आहेत पण त्यांना विमा कवच सारखे किंवा आणि सेवा संरक्षणाचा GR त्यांना मिळावा, त्यामुळे या आंदोलनाला सर्वात जास्त संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावं असं मी आवाहन करतो। एकूणच पाहिलं की शिक्षकांची नोकर भरती असेल किंवा शिक्षकांची निवृत्ती सेवा योजना असेल या सर्व प्रमुख मागण्याला घेऊन हे मुख्याध्यापक हे शिक्षक हे विधान भवनावर धडकणार आहे। येत्या 27 तारखेला दुपारी 12 वाजता यशवंत स्टेडियमपासून विधान भवनापर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि इथे महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील सगळे सर्व शिक्षक या मोर्चामध्ये सामील होणार आहे। कॅमेरा पर्सन अजित जोगीसह मी सुदर्शन बागडे, न्यूज नागपूर। माझं गाव नाही आलं।